येवदा येथे प्रहार कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या विरोधात रोष, आमसभेची माहिती न पुरवल्याचा आरोप, येवदा येथील ग्रामसभा सायंकाळी ठेवून याबाबतची माहिती गावकऱ्यांना पूर्वी द्यावी अशी मागणी फेटाळून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना तसेच प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना माहिती न पुरवताच ग्रामसभा आयोजित केली. याचा निषेध व्यक्त करीत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. 15 ऑगस्ट रोजी होणारी आमसभा ही दुपारऐवजी सायंकाळी घेण्यात यावी, जेणेकरून गावातील प्रत्येक नागरिक या आमसभेला उपस्थित राहील. कारण बहुतांश नागरिक दुपारी शेतामध्ये असल्यामुळे याबाबतचे पत्र प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांनी ग्रामपंचायत सरपंच प्रदीप देशमुख व ग्रामसेवकांना दिले होते. परंतु या पत्राला केराची टोपली दाखवित व कोणत्याही प्रकारची आमसभेची माहिती त्यांना न देता 15 ऑगस्टला दुपारची आमसभा सुरू केली. मात्र आमसभेचा कोरम अपूर्ण असल्याने ही आमसभा स्थगित करण्याची मागणी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रेटून धरली होती. परंतु ऐन वेळेवर गावकऱ्यांना बोलावून ही आमसभा पूर्ण केली असा आरोप प्रदीप वडतकर यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा रोष व्यक्त करीत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये प्रदीप वडतकर, योगेश सोने, नकुल सोनटक्के आदींसह 7 पदाधिकारी सहभागी झाले आहेत. श्रीकृष्ण निचळ, दर्यापूर. यापूर्वी मी 2 वेळा उपोषण केले, पण लेखी आश्वासनांशिवाय यांनी अजून मला अशी ठोस कारवाई कोणतीच केलेली नाही. आणि पुन्हा गावाच्या प्रश्नांसाठी आणि ज्या हुकुमशाही कारभाराविरोधात मला पुन्हा उपोषण, आमच्या प्रदीप भाऊ वडतकर सोबत ग्रामस्थांच्या वतीनं मी इथं बसलेला. आणि या हुकुमशाही कारभाराविरुद्ध सरपंच व ग्रामपंचायतच्या विरोधाचं आजचं हे आमचं हे उपोषण सुरू झालेलं आहे. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, गावाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण असंच चालू राहील. धन्यवाद. आपलं नाव? नकुल सोनटक्के. येवदा ग्रामपंचायतला आम्ही ही ग्रामसभा 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा, त्या आठवड्यात होणारी ग्रामसभा ही सायंकाळी 5 ते 6 दरम्यान घेण्यासाठी विनंती अर्ज केला होता. परंतु सदरील पत्राचं कोणत्याही प्रकारचं उत्तर आम्हाला प्राप्त झालं नाही. आणि जी ग्रामसभेमध्ये आम्हाला माहिती मांडायची होती त्याच्यासाठीसुद्धा आम्ही पत्रव्यवहार ग्रामपंचायत येवदाकडे केला होता, कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला प्राप्त झालं नाही. आणि सदरील आज जी सकाळची ग्रामसभा लावली ते आम्हाला लेखीनं कळवलंच नव्हतं, परंतु आज ही लागलेली अचानकची ग्रामसभा आम्ही यांना विनंती केली की बा आम्हाला काही या विषयाबद्दल माहीत नाही, परंतु जी ग्रामसभा ही तहकूब करण्यात यावी असं लेखीपत्रसुद्धा दिलं. आणि या ठिकाणी येऊन आम्ही हात जोडून विनंतीसुद्धा केली की गावातील शेतकरी शेतमजूर हा शेतात गेलेला आहे, गावात कोणीच नाही आहे, तरी हे कृपया ग्रामसभा रद्द करावी, कारण गावातील जनतेचा गावाच्या विकासाचा प्रश्न आहे. तरी आजची हे जे सकाळची लावलेली सभा हे तहकूब करावी आणि दुपारी घेण्यात यावी अशी आम्ही विनंती केली. तरीसुद्धा माननीय पदाधिकारी यांनी ही ग्रामसभा आम्ही इथून आम्ही आमच्या रजिस्टरवर लिहिलं की सदर सभा ही तहकूब करण्यात यावी. आम्ही इथून निघून गेल्यानंतर काही जबरदस्तीनं लोक या ठिकाणी आणले, त्यांच्या सहाय्या घेतल्या, कोरम पुरा केला आणि त्यांनी हे ग्रामसभा घेतली. आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या गांधी चौकाच्या चौकात नकुल सोनटक्के, विलास कैसर, योगेश चोरे आणि मी स्वतः याच्या निषेधार्थ आम्ही उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि गावातील जनतेचे प्रश्न हे चौकात ग्रामसभेत सर्वांमधून ऐकून घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद.